पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे पस्तीस लक्ष साठ हजार रुपये निधी असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद भाऊ ठुबे यांच्या शुभ झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुका शिवसेना प्रमुख विकास रोहकले पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे उपस्थित होते यामध्ये जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत मुस्लिम समाज कब्रस्थान सुशोभीकरण यासाठी दहा लक्ष रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन खोल्या इमारत बांधकामासाठी सोळा लक्ष रुपये गावठांमधील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी चार लक्ष रुपये साठा बंधारा दुरुस्तीसाठी पाच लक्ष रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी साठ साथ हजार रुपये अशा एकूण पस्तीस लक्ष साठ हजार रुपये निधी असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी सरपंच गोकुळ वाळूंज उपसरपंच फैय्याद शेख ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे अबुकर शेख शाळा समितीचे अध्यक्ष धोंडी भाऊ वाळूंज विलास शिंदे सुयश वाळूंज उस्मान शेठ विकास वाळूंज गाडे गुरुजी आदम शेख विलास वाळूंज गौराम गुरुजी जयसिंग शिंदे रियाज शेख विठ्ठल मेजर विजय गवळी नवनाथ वाळूंज आनंद सागर संपत गवळी भाऊसाहेब वाळूंज नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाळे गुरुजी यांनी तर आभार सरपंच गोकुळ वाळूंज यांनी मानले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पिंपळगाव तुर्क अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा